बीड बायपासवरील स्वामी विवेकानंद नगर, मुस्तफाबाद यासह अन्य वसाहतीमधील संतप्त महिलांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या मुख्य मागणीसाठी महानगरपालिकेवर धडक मारली. आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच महानगरपालिकेतून बाहेर पडू असा पावित्रा घेत या महिलांनी महानगरपालिका मुख्यालयातील पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. बीड बायपासवरील स्वामी विवेकानंद, मुस्तफाबाद यासह अन्य वसाहतीमधील संतप्त महिलांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या मुख्य मागणीसाठी मनपावर धडक मारली. आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनपातून बाहेर पडू असा पावित्रा घेत या महिलांनी मनपा मुख्यालयातील पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. याच पायऱ्यावर आंदोलनकर्त्यांनी भजे पाव खाल्ले. आयुक्तांच्या प्रतीक्षेत तब्बल 5 तास आंदोलनकर्ते ताटकळले. नगरपालिकेची निवडणूक आल्या, बऱ्याच आल्या, निवडणुकी आल्या, आता चक्र मारायला सुरुवात करतो. याच्या अगोदर आमच्याकडे कोणीच बघायला तयार नाही. आम्ही या समस्या जवाब विचारणार का तुम्ही त्या संबंधित उमेदवार? हा विचारणार आहोत ना. आमचे रोड झाले, आम्हाला लाईट व्यवस्थित असली, आम्हाला पाणी तिसरं 6 दिवस कसं पाणी पुरवायचं, पाण्याचा वास येऊ लागला. किती दिवस काकू म्हणाले की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार, तुम्ही भूमिका करणार? बहिष्कार टाकणारच आहे आम्ही, कारण आमच्या आले आमच्याला जर आम्हाला फक्त MIDC कडून पाणी घेऊन या भागाला पुरवठा करण्यात यावा, जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही तोपर्यंत किमान टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडे नगरसेविका शोभा बुरांडे यांच्या नेतृत्वात जलक्रांती ग्रुप आणि मुस्तफाबाद येथील महिलांनी 8 दिवसांपूर्वीच केली होती. पाणी प्रश्न सुटला नाही तर आगामी निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला होता. महापौरांनी या भागात पाहणी करत प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या, परंतु प्रशासनाकडून अद्याप या गंभीर प्रकाराची दखलच घेतली गेली नाही. कनेक्शन करणं, पाईप टाकणं, ह्या प्रोसिजर आहेत ना, कधी न होणारं काम याचं तुमच्या आंदोलनामुळे सँक्शन झालं. आमचे प्रयत्न चालू आहेत, आम्ही खूपच आश्वासन दिलेलं नाही, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न पण केले आहेत. शेवटी तुम्ही आता कमिशनर भेटायला आलात, कमिशनर भेटून घ्या, मी एक अर्धा तासात परत येतो, त्यांची भेट झाल्यावर आपण परत भेटू. दरम्यान बुधवारी पुन्हा आंदोलनकर्ते मनपात दाखल झाले. मुख्यालयातील पायऱ्यावर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. आमच्याकडे पाण्याचं असं आहे, आम्ही येऊ येऊ थकून गेलो. पाण्याची नुसती हवाची येते, पाणी येत नाही. फक्त 20 मिनिटं हवा चालत येते, नंतर 10-15 मिनिटं पाणी येतं. आमचं लेकरबाळ आजारी पडा, त्या पाणी इतकं वास येतो पाण्याचा. पण आता आम्ही कसं करायचं, आम्ही त्या नगर शोकला पण इतका त्रास देतो. आम्ही दररोज त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलवतो का काय करायचं भाऊ पाण्याचं, काय करायचं भाऊ पाण्याचं. ते पण येण्यात निघाले, ते पण आता इतके वैतकलेले, ते जर आता जाद वाडी सोडून गेलं तर आम्ही काय करावा सांगा ना तुम्ही. आम्ही काय करणार आहे तर इतकं पाण्याचं आम्ही कतरून गेलो नुसतं पाणी इतकं. आमची जादावाडीमध्ये सगळ्या लोकांना पाणी, आम्हाला पाणी नाही. आम्ही काय करायचं आहे सगळ्याला, आम्ही काही ना काही सावतात लेकरं तिकडे. शहरामध्ये सगळ्या शहराला पाणी, आम्हाला पाणी नाही आहे. आम्ही दररोज पाण्याची वाट पाहतो. हा आम्ही दररोज नगर शोकला फोन करतो, भाऊ पाणी येत नाही, पाणी येत नाही. दररोज तीच काढा तीच काढा. आम्ही काय करणार आहे सांगा ना तुम्ही. आता तुमची भूमिका करणार आहे. हा आम्हाला आश्वासन देत्या, हे लोक आम्हाला आश्वासन देत्या. आम्ही येऊ येऊ थकतो तिकडे. ते महापूर सांगत होते, म्हणतात हा देऊ 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 देऊ. किती चालले असं 10 वर्षापासून चालू आहे. आयुक्त डॉक्टर निपुण विनायक यांची प्रत्यक्ष भेट घेतल्याशिवाय मुख्यालय न सोडण्याचा पावित्रा घेतला. विशेष म्हणजे आयुक्तांनीच सकाळी 11 वाजेची वेळ या महिलांना दिली होती. ते सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत हाकेच्या अंतरावरच असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बसून होते. इकडे महिला आंदोलन करत असल्याचे समजल्यानंतरही तब्बल 5 तास ते मुख्यालयाकडे फिरकलेही नाहीत.